जुन्नर शहराच्या जवळ असलेल्या बादशाह तलाव येथे निखत अशरफ शेख या महिलेचा सकाळी 6 वाजता खून करण्यात आला असून लतीफ महबूब पठाण असं संशयिताचं नाव आहे. जुन्नर पोलीस स्टेशनचे PI यशवंत नलावडे त्याचप्रमाणे DYSP खन्ना मॅडम या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान बादशाह तलाव येथे कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. संशयित आरोपी लतीफ महबूब पठाणे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जुन्नर पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा, बादशाह तलाव. आणि एवढी अशी दुबली पतली आहे, जर तुम्हाला सांगते 30 किलोच्या वजनाची वाई नाही आहे ती, खरं आहे हा, तर तिचा जीव जायला किती टाइम लागला. असं 3 वेळा लोंड मारले तो 7 वर्षाचा पोरतीच्या उशाला बसलेला आहे तो सांगतोय हा, अख्खा ताक रक्ताचा थळा रोळा आहे घरात. हा, ते आमच्या गावात पाहिजेच नाही. आज दुसरी पण सून आहे आमच्या घरात, नाहीतर ना पुरी आहे आमच्या आजूबाजूला. आमच्या संघ झालं ते कोणच्या संघ व्हायला नाही पाहिजे. हा, एवढी दक्षता घ्या तुम्ही. सकाळी तो आहे ना काहीतरी 6:30 सुमारीत आला. ज्यांनी केलं ते रॉड टाकलं त्यांचं लतीफ महबूब, लतीफ महबूब पठाण. त्याच्या माग त्याचे 2 भाऊ होते, नूर मोहम्मद आणि अजून एक काय असतं नाम, ते दोघं भाऊ त्याचे संघ होते. तो आत गेला आणि आमच्या सुनेच्या डोक्यात त्यांना लोड घातलं. ते निखत अशरफ इनामदार. घटना किती वाजता घडली? 6:30 त्यांचा काही वाद होता? 4 वर्षापासून त्यांचं वाद आहे. 4 वर्षापासून आम्ही लई वेळा पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लिटी केली, कितीतरी वेळा याला त्याला सांगून त्यांचे वाद मिटवायचे प्रयत्न, पण ते काय पोलिसांनी ऍक्शन घेतलं नाही. त्याला वारंवार न्यायचे, रातच्या रात ठेवायचे, उद्या सोडून द्यायचे. आणि हे आम्हालाच नाही, अख्ख्या गावाला त्या पोराचा त्रास होता. आमच्या इथं जवळच त्यांच्या घरासमोर बस स्टॉप आहे, तिथं कॉलेजच्या मुली शाळेत जातात, पण त्याला जर पाहिल्या तर ते पळून जायच्या मुली, त्या बस स्टॉपवर थांबत नसायचे. आणि गावात आमचीच नाही घटना आहे, 4 लोकांचे त्यांनी डोके फोडलेले आहे. आणि तो माणूस काही सगळे म्हणतात वेडा नाही, तो वेडा नाही आहे, तो शाणा माणूस आहे. तो जर वेडा असता तर त्यांनी त्याच्या आईबापांचे पण डोके फोडले असते. त्यांच्या घरात 5 भाऊजाई आहे, त्यांचे सुद्धा त्यांनी डोके फोडले असते. हा, आणि त्यांचं सुद्धा त्यांनी मर्डर केला असता. हे फुभावाने मर्डर केलेला आहे, पूर्णपणे त्यांनी फिल्डिंग लावून हे मर्डर केला. घरात कुणी नसतानी सासू वॉकिंगला गेली होती, नवरा वॉकिंगला गेला होता, दीड रात्रीचा उशिरा घरात आलेला तो झोपलेला होता. आणि यांनी ते सगळं संपर्क साधून तिचा मर्डर केला. तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे का ते आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. हा, आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे. जर नाही न्याय मिळाला तर आम्ही पोलीस स्टेशन, जुन्नर पोलीस स्टेशनला जाऊन आंदोलन करू आणि आम्ही त्याला आम्हाला न्याय भेटायलाच पाहिजे. जुन्नर शहराच्या अतिशय जवळ असलेला बादशाह तलाव आणि या बादशाह तलावमध्ये निखत शेख या महिलेचा सकाळी 6 वाजता या ठिकाणी खून झालेला आहे. जुन्नर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे. तणावाचं वातावरण या ठिकाणी बादशाह तलावमध्ये दिसतंय आणि या तणावाच्या वातावरणाला कुठले गालबोट लागू नये म्हणून जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जुन्नर पोलीस स्टेशनचे PI यशवंत नलावडे त्याचप्रमाणे DYSP खन्ना मॅडम या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी त्या महिलेच्या नातेवाईकांची मागणी आहे.